महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान म्हणजे सुमित संघटनेला ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागामधील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून मान्यता द्या. तसेच उमेदमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाच्या समक्ष पदांवर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करा यासह विविध मागण्यांसाठी उमेदचे राज्यातील तसेच बुलढाणा जिल्ह्यासह विविध जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी 10 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत. उमेद जिल्हा महिला व कंत्राटी कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या सहसचिव आरती पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. या आंदोलनासाठी विविध जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांसह तब्बल 5 लाख महिला मुंबईला जाणार आहेत. राज्यातील 84 लाख कुटुंबातील 4.2 कोटींपेक्षा जास्त व्यक्तींचे सक्षमीकरण करण्यासाठी उमेद अभियान कार्यरत आहे. यासाठी राज्यभरात 2773 कर्मचारी कंत्राटी तत्वावर व 60,000 समुदाय संसाधन व्यक्ती अल्पशा मानधनावर काम करीत आहेत. अभियान 2026 बंद केले जाणार असल्याचे सांगितले जाते. सरकारकडे केलेल्या मागण्या प्रलंबित असताना त्रयस्थ संस्थेकडून अभियानात भरती केली जात आहे. त्यामुळे ही भरती थांबवून उमेदमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी 10 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर महामोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आवाहन उमेद बुलढाणा जिल्हा तसेच राज्य संघटनेने केले आहे. MCA न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा.